लाल मातीतली कुस्ती म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी ऐकायला मिळाली आहे. बात निकलेगी तो दूर तक जाएगी असं म्हणत त्यांनी आता विरोधकांवर जोरदार प्रहार केला. आरोप कुणावर करता मला सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. घरात बसणारे आता हिमतीची भाषा बोलू लागलेत. एक व्यक्ती चुकीची ठरू शकते मात्र 50 व्यक्ती कशा चुकू शकतात असा सवाल शिंदेंनी केलाय. ठाकरे आणि तुमच्यात काय झालं त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना काही सल्ले दिले. मागचं तेच काढून त्यात तुमचं मन रमवू नका तसंच तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांना टार्गेट करणं सोडून द्या असा सल्ला अजित पवारांनी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंना दिलाय. उमेद गोरेगाव इथे मालवणी उत्सव आयोजित करण्यात आला होता त्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांशी बोलताना राज ठाकरे यांनी आता निवडणुका नाही पण त्या घोषित झाल्यावर पुन्हा येईनच असं सांगत इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामाला लागली. चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली. 30 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं यंत्रणा कार्यान्वित केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. राज्यातील मुंबई पुणे आणि नागपूर या विमानतळावर कोरोनाचे 4 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. यापैकी 2 रुग्ण पुण्यातील तर गोवा आणि नवी मुंबईचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या चौघांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. देहूनंतर आता आळंदीत देखील मुख्य मंदिरासह परिसरात मास्क वापरण्याचं आवाहन ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून करण्यात आलंय असं पत्रकच संस्थाननं काढलंय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेवर 1 जानेवारीच्या रविवारी देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11 ते दुपारी 3:55 माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र मेगा ब्लॉक नाही. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील मंदिरंही सज्ज झाली आहेत. शिर्डीचं साई मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार आहे तर शेगावचं गजानन महाराज मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहील. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर नेहमीप्रमाणे 5:45 ते 10:45 खुलं असेल तर मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी म्हणजेच 1 जानेवारीला 3:00 दर्शनासाठी उघडं असेल. कोकणात मोठ्या प्रमाणात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. हॉटेल्स लॉजिंग सध्या फुल झाले. 2 वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधांविना सेलिब्रेशन करता येत आहे त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून येतोय. 1 जानेवारी 2023 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत मोफत रेशन योजना सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्रालयानं हे पत्रक जारी केलंय. या योजनेअंतर्गत 80 कोटी 35 लाख नागरिकांना मोफत धान्य मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अंबरनाथ बदलापूर शहरातील अग्निशमन दलाची शीघ्र प्रतिसाद टीम सज्ज झाले. रात्रीच्या सुमारास कोणतीही दुर्घटना घडल्यास ही टीम घटनास्थळी अवघ्या 5 मिनिटात दाखल होणार आहे. त्यासाठी अग्निशमन दलाच्या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन वर्षात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याची किंमत प्रतितुळा 60,000 जाण्याचा अंदाज आहे. वाढते महागाईमुळे गुंतवणूकदार सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले. पोलिसांनी मुंबईत ऑल आऊट ऑपरेशन सुरू केलंय. या अंतर्गत 29 फरार तसंच वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी 252 ठिकाणी छापे मारले.
चंद्रपुरात नववर्ष स्वागतासाठी नागरिक सज्ज झालेत. पोलीस आणि महसूल प्रशासनाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी सुरू केली. जिल्ह्यातील विविध महामार्ग आणि शहरात ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी पोलीस पथक तैनात करण्यात आली. तब्बल 5 टन फुलांचा वापर करत आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी विजय स्तंभ सजवला जाणार आहे. कोरेगाव भीमा इथे यंदा 205वा शौर्य दिन साजरा होणार आहे. या अनुषंगाने विजय स्तंभ परिसरातील तयारी पूर्ण होत आली आहे. तिरंगा, अशोक चक्र, महार रेजिमेंट यांच्या सिम्बॉलचा वापर यंदाच्या सजावटीत केला जाणार आहे. राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेची नेमणूक करण्यात आली आहे. परिषदेच्या अध्यक्षपदी टाटा संस्थे अध्यक्ष एन चंद्रशेखरन तर परिषदेत 3 प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. अर्धवेळ सदस्य म्हणून 17 जणांची निवड करण्यात आली आहे. यात अनंत अंबानी आणि करण अदानी यांचा समावेश आहे. नवी मुंबईत पोलिसांनी मोठा निर्णय घेतला. यानुसार आता घर भाड्यानं देताना भाडेकरूंना एनओसीची गरज भासणार नाही. त्याऐवजी भाडेकरूंना करार आणि माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी यापुढे 7 ते 15 दिवसात होणार आहे. सिम कार्ड नंबर प्लेट विक्रेत्यांनी ग्राहकांची माहिती जमा करावी असं देखील आवाहन करण्यात आलं. नवी मुंबई पोलीस मुख्यालयात शिपायांची 204 पदं रिक्त आहेत ती भरली जाणार आहेत. 2 जानेवारी ते 13 जानेवारी 2023 दरम्यान ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 204 पदांसाठी 12,375 अर्ज आले. कळंबोली मुख्यालय इथे ही प्रक्रिया पार पडणार आहे. यात 50 मार्क मैदानी चाचणी, 100 मार्क लेखी परीक्षा असणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं 90% काम पूर्ण झालंय. 2023च्या नोव्हेंबरपूर्वी वाहतुकीसाठी हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक खुला केला जाईल अशी माहिती MMRDA ने दिली आहे. मुंबईच्या आरे मुंबई मेट्रो लाईन 3 साठी ट्रेनचा 2रा संच दाखल झालाय. कुलाबा वांद्रे सिब्स या 33.5 किलोमीटर लांबीच्या भूमिगत अॅक्वा मार्गावर प्रवाशांना नेण्यासाठी आवश्यक असलेल्या 31 मेट्रो ट्रेनपैकी हा 2रा सेट आहे. 8 डब्यांची दुसरी ट्रेन आंध्र प्रदेशातून मुंबईत आली आहे. सर्व 8 डबे उतरवले गेलेत. दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. 10वीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. तर 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या काळात होणार आहे. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती रुग्णालयातील 16 पैकी 12 डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. सध्या रुग्णालयाची आरोग्य सेवा ही ऑनकॉल बेसिसवर असलेल्या डॉक्टरांच्या भरवशावरच सुरू आहे. डॉक्टरांची रिक्त पदं लवकरात लवकर भरण्याची मागणी नागरिक करतायत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या भनवड ते करंजखेड रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे. जुन्या रस्त्यावर डांबराचा शिडकावा करत खडी टाकण्यात येते. त्यामुळे काही तासातच रस्ता उखडतोय. रस्त्याचं काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन प्लांट धुळखात पडू नये. कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी हा प्लांट कार्यान्वित असणं आवश्यक आहे. मात्र तो धुळखात पडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरातील खेळाच्या मैदानाला KDMC ने टाळं ठोकलंय. अतिक्रमणाचं कारण देत पालिकेनं टाळं ठोकलंय. सुरक्षा रक्षक नेमले जात नाही तोपर्यंत गार्डन बंद राहणार आहे. पण मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी असलेलं मैदान बंद झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या भांडुपहून शिर्डीला निघालेल्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झालाय. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरनं बाईकला धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तर या अपघातात 6 वर्षाची चिमुकली वाचली. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पुणे बेंगळुरू महामार्गावर वारजे पुलावर दुचाकीस्वाराचा अपघात झालाय. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. वारजे नदी पुलावरून धायरीकडे जाताना संकल्प चव्हाण याला ट्रकनं जोरदार धडक दिली. यात त्याचा ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू झालाय. पुण्यातील वेल्हा तालुक्यात विजांच्या तारांचं घर्षण होऊन ठिणग्या पडल्यानं आग लागली आहे. या आगीत जवळपास 100 एकर क्षेत्रातील वाळलेलं गवत, जनावरांचा चारा जळून खाक झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.
गडचिरोली शहरातील मार्केट लाईन परिसरात सुरू असलेली दुमजली इमारत कोसळली, यात 3 मजूर गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं 3 ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मुंबईत कस्टमनं पकडलेले 538 कोटींचे 140.57 किलोचे ड्रग्ज नष्ट करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट इथे आज हे ड्रग्ज नष्ट करण्यात येत आहे. यात एअरपोर्ट प्रिव्हेंटिव्ह आणि एअर कार्गो कमिशनरेट यांनी केलेल्या 16 कारवायांमधील हे ड्रग्ज सापडलं होतं. साई पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांवर शिर्डीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात खांद्याला गोळी लागल्यानं 1 जखमी झालाय. जखमी व्यक्तीनं आरोपीच्या बहिणीला 2 वर्षापूर्वी पळवून नेऊन तिच्याशी लग्न केलं होतं. त्याचाच राग मनात ठेवत आरोपीनं गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. काशीमिरा इथल्या कुटुंब हत्याकांडातील एका आरोपीला 28 वर्षानंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर 1994 काश्मीरा पेणकरपाडा इथल्या प्रजापती कुटुंबातील पत्नी आणि तिच्या 4 मुलांची 3 आरोपींनी क्षुल्लक कारणावरून हत्या केली होती. त्यानंतर आरोपींनी भारत सोडून परदेशात पलायन केलं होतं. पुण्यात अक्षय वल्लाळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखर शिंदेवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेनं अटक केली. बाळकृष्ण विष्णू गाजूल असं आरोपीचं नाव आहे. ही घटना 2 दिवसापूर्वी मंडई इथल्या रामेश्वर चौकात घडली होती. आसाममधील बक्सा जिल्ह्यातील मानस राष्ट्रीय उद्यानात संतप्त गेंड्यांनी पर्यटकांच्या वाहनांचा पाठलाग केलाय. राष्ट्रीय उद्यानातील बनहबरी जंगल परिसरात ही घटना घडली. हे संपूर्ण दृश्य एका पर्यटकानं कॅमेऱ्यात कैद केलंय. ड्रायव्हर आणि गाईडनं पर्यटकांना सुरक्षितपणे जंगलातून बाहेर काढलंय. सिन्नरच्या चापडगावमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना जेवणाचा दर्जा अयोग्य आहे. संध्याकाळचं जेवण बाहेरून आणणं, शिक्षकांकडून स्वयंपाक करायला सांगण्यात येत आहे, याच्या निषेधार्थ मुलींनी मोर्चा काढला. मात्र शिक्षकांनी येऊन मुलींची मनधरणी करत मोर्चा रोखला. संभाजीनगर महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी विरोधात MIM कडून आंदोलन करण्यात आलं. पालिकेनं नसबंदी करूनही सेंट्रल नाका इथल्या मनपाच्या दवाखान्यात एका कुत्र्यानं 8 पिल्लाला जन्म दिला, त्यामुळे मुबारक हो कुत्ते के बच्चे मुबारक हो अशा घोषणा देत MIMच्या वतीनं महापालिकेसमोर पेढे वाटण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. प्रसूती दरम्यान शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मनीषा शिंदे यांचा मृत्यू झाला होता, त्याप्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर प्रदीप ठक्करवाड यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. परळीतल्या गोपसर बिल्डिंगमधील रहिवासी आफताब पुनावालाचा पुतळा जाळणार आहेत. हे रहिवासी वर्षभरात झालेल्या वाईट घटनांचं दहन करून नववर्षाचं स्वागत करत असतात. आफताबला फाशी देण्याच्या मागणीसाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री त्याच्या पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. आंबा बागायतदार त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. अवकाळी नुकसान भरपाई मिळावी अशी प्रमुख मागणी करत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणं आंदोलन करण्यात आलं. आदिवासीच्या काळामध्ये समज नाही आहे आणि तो त्याला प्रश्न मांडतो.